शिवनेरी किल्ला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला शिवनेरी किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ला तसा फारसा मोठा नाही, पण किल्ल्याचा हा इतिहास कधीही न विसरण्यासारखा आहे. जीर्ण नगर जुन्नर म्हणजे जुन्नूर हे शहर इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नूर हे शक्रराजा नहापानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी शकांचा नाश केला आणि जुन्नूर त्याचसोबत इतर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुरातन व्यापारी मार्ग म्हणून नाणेघाटाची ओळख आहे. तेव्हा या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी याच मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता जेव्हा स्थिरावली तेव्हा अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदून घेतली. सातवाहनानंतर शिवनेरी, चालुक्य आणि राष्ट्रकुल यासारख्या राजवटींची सत्तेखाली होता. 1170 ते 1308 सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इसवी सन 1443 मलिक उलतुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहुमन्य राजवटीखाली आला. त्यानंतर मलिक उलतुजारचा प्रतिनिधी मलिक मोहम्मद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. 1646 मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची सत्ता येथे स्थापन झाली. पुढे 1493 राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इसवी सन 1565 सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला कैदेत ठेवले. यानंतर 1595 किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी 500 स्वार त्यांच्यासोबत देऊन त्यांना रातोरा शिवनेरीवर घेऊन गेले. शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाईला जिजाऊने नवस केले, जर आपल्याला पुत्र झाले तर तुझे नाव ठेवू. त्याचसोबत शिवाजीराजे यांचा जन्म झाला आणि म्हटल्याप्रमाणे जिजाऊने त्यांचे नामकरणही शिवराय तसेच केले. इसवी सन 1632 शिवाजी महाराजांनी हा गड सोडला आणि इसवी सन 1637 हा मुघलांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1650 तर मुघलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले, पण तरीसुद्धा विजय झाला तो मुघलांचाच. इसवी सन 1673 ही गोष्ट, तेव्हा शिवराय यांनी शिवनेरीचे किल्लेदार अजीज खान याला फितून किल्ल्याला माळ लावून सर करण्याची अयशस्वी प्रयत्न केला. इसवी सन 1678 जुन्नूर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पदरात मात्र अपयश पडलं. पुढे 40 वर्षांनंतर 1716 शाहू महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. जवळपास 3500 फूट उंचीचा हा किल्ला जगप्रसिद्ध आहे. श्री छत्रपती महाराजांचे जन्मस्थान म्हणून सर्वांनाच हेवा वाटावा अशा गड किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा.